नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर महेश चकोर आणि आपलं स्वागत आहे द फिजिओनाइन क्लिनिक। आज आपण फार इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत, डिकरवन डिसीज आणि कार्पल टनल सिंड्रोम। मला माहिती आहे आपल्यापैकी खूप जणांनी हे फर्स्ट टाइम ऐकलं असेल, पण आमच्यासाठी नवीन नाही। आत्तापर्यंत मागील 14-15 वर्षात मी खूप सारे पेशंट यासाठी बघितले, पण आत्ताच मी या टॉपिक घेऊन का आलो आपल्यासमोर, कारण आत्ता जे काही वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यामध्ये खूप जणांना कार्पल टनेल आणि डिकरवन डिसीज याचं दुखणं सुरू झालं आहे। डिकरवन डिसीज म्हणजे एक्झॅक्टली तुमचा जो स्नब बॉक्स आहे म्हणजे अंगठ्याच्या मागील बाजूचं दुखणं, आणि कार्पल टनेल म्हणजे मनगटाच्या आतील बाजूचं दुखणं। तर तुमची मीडियन नर्व जेव्हा कंप्रेस होते इथे कार्पल टनेलला, तेव्हा अक्षरशः मुंग्या येणे, काही काही सिव्हिअर केसमध्ये अक्षरशः ते चमचा किंवा ग्लासही पकडू शकत नाही, मग काम कसं करणार। किंवा डिकरवन डिसीजमध्ये जे माऊस जास्त यूज होतो, कीबोर्ड जास्त यूज होतो, दुखत असेल तर काम कसं होणार। तर इथे एकच अवेअरनेस आहे तुम्हाला की तुमचं योग्य पॉश्चर, एक्सरसाइज, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग मध्ये मध्ये झालीच पाहिजे, मध्ये मध्ये तुमच्या वर्क फ्रॉम होमच्या नेचरमध्ये सुद्धा ब्रेक घ्यायला पाहिजे तुम्ही, हाफ एन आवरली, वन आवरली। नाहीतर हे दोन्ही मेजरली हे स्ट्रेस सिंड्रोम आहेत। जेव्हा एखादी पॉश्चर किंवा रिपिटेटिव यूज करतात तुम्ही, विगरस यूज करता, तेव्हा हा प्रॉब्लेम होतो। तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की याच्यावर उपाय आहे। खूप लोक घाबरून जातात की इतक्या मुंग्या का येत आहेत, घाबरायचं काहीच कारण नाही। आपल्या येथे द फिजिओनाइन क्लिनिक येथे आपण सक्सेसफुली भरपूर लोकांना यातून ठीक केलेलं आहे, आणि त्याचबरोबर मी सर्वांना सांगू इच्छितो, अर्गनॉमिक पॉश्चर नीट फॉलो करा, योग्य ते उपचार म्हणजे तुम्हाला जर दुखणं सुरू झालं अक्यूट फेजला, मी म्हणेल येस तुम्ही आम्हाला भेटू शकता आणि आम्हाला तुम्हाला याच्यातून नक्कीच मार्ग दाखवायला आवडेल। ओके, थँक्यू।